महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना आज आनंदाचा दिवस आहे. या ठिकाणी राज्य सरकारने कुणबी मराठा आणि कुणबी दाखला याच्या संदर्भात एक आज रात्री अध्यादेश काढला. आमचे माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्याला पाच पहाटे या ठिकाणी यश आले. सरकारने या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे. या ठिकाणी सगळे सोयरे यांच्या संदर्भात अध्यादेश या ठिकाणी सरकारने काढला. आमची फक्त आनंदाची गोष्ट आहेच, परंतु यामध्ये देखील आम्हाला सरकारला सांगायचं आहे की या ठिकाणी सरकारने अध्यादेश काढून न थांबता पुढे देखील याच्यामध्ये प्रशासकीय बाबी त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत. त्या पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण या ठिकाणी त्यांनी मराठ्यांना द्यायला पाहिजे. कुणबी दाखला मिळाला किंवा कुणब्यांमध्ये त्यांची नोंद मिळाली म्हणजे या ठिकाणी आरक्षण मिळालं असं होत नाही. परंतु सरकारने आणि आमच्या जरोंगे पाटलांची या ठिकाणी जी चर्चा झाली त्या संदर्भात त्यांनी जे सांगितलं त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो आहे. या ठिकाणी सर्व समाजाला आम्ही साखर वाटतो आहे. पण आमची विनंती आहे की सरकारने जे आरमध्ये जी 15 फेब्रुवारीपर्यंत हरकत आणि सूचना घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील इतर समाजांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हरकत किंवा नोंद या ठिकाणी हरकत घेऊ नये. कारण मराठा समाजांनी इतर समाजाला आरक्षण देताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षणाला खोडा घातला नाही. मराठा समाजाने प्रत्येक वेळी मोठ्या भावाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे आणि प्रत्येकाला आरक्षण मिळताना मराठा समाज त्यांच्याबरोबर होता. त्यामुळे आज जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्या आरक्षणासाठी कुठल्याही इतर समाजांनी या ठिकाणी तिथं विरोध करू नये आणि त्या ठिकाणी हरकती नोंदवू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारची देखील यामध्ये जबाबदारी आहे की सरकारने देखील यामध्ये सर्व पातळीवर युद्ध पातळीवर काम करून सरकारने या आरक्षणाचा मसुदा अशा पद्धतीने तयार करून सुप्रीम कोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये टिकेल अशा पद्धतीचंच आरक्षणाचं पुढचं पाऊल टाकावं, जेणेकरून आम्हाला संपूर्ण आरक्षण हे OBC मधनं हवं आहे. आम्हाला हे आत्ता जो शेअर काढला आहे त्याचा आनंद आहेच, पण ती म्हणजे आमची अंतिम लढाई नाही. यानंतर जर सरकारने टाळाटाळ केली तर पुन्हा एकदा आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या मागे या ठिकाणी आंदोलनासाठी उभे राहू. ज्या पद्धतीने JR मध्ये काही त्रुटी आहेत त्याबद्दल सर आपल्याला माहिती देतील. मराठा आरक्षणाबद्दल सरकार एक वेगळ्या भूमिकेतून प्रयत्न करत आहे आणि मराठा सेवा संघाची पूर्वीपासूनची जी मागणी आहे तीच मागणी मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या भूमिकेतून मांडलेली आहे की OBC मधूनच सरसकट मराठा समाजाचा समावेश व्हावा. माझं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की आत्ताचे जे OBC आहेत त्यांना कुठेही धक्का लागत नाही, कारण ती जी लोकसंख्या आहे ती 37% आहे. त्याच्या निम्मे जर त्यांना म्हटलं तर 18-19% होतात. राहिलेल्या 12-13% मराठा समाज बसतो आणि म्हणून मराठा समाजाला OBC प्रवर्गातच घ्यावं. आत्ताचे जे काय कुणबी दाखले देण्यात येत आहेत, एक झालं की मनोज जरांगे पाटलांच्या ह्या भूमिकेमुळं जे सरकार झोपलेलं होतं किंवा ज्याला काही गांभीर्य नव्हतं ते जागं झालं खडबडून, आणि देवस्थानमधले असतील, मोजणीच्या खात्यातले असतील किंवा विविध शाळेंमधले जे काही दाखले आहेत ते दाखले पुढे येऊन लोकांना ते कुणबीचं जे प्रमाणपत्र आहे ते मिळायला सुरुवात झालेली आहे. ती अजूनही मिळतील. बऱ्याचशा ठिकाणी मोडी लिपिवाचक गेलेले आहेत, त्या ठिकाणी ते काम करतायत. सरकारमधील मंत्री असणारे छगन भुजबळ म्हणतायत की झुंडशाहीने असे कायदे नियम बदलता येणार नाहीत, कायद्याच्या कसोटीवर हे टिकणार नाही. कायद्याच्याच कसोटीवर टिकणार आहे. त्याचं कारण असं आहे, छगन भुजबळ केवळ OBC ची लीडरशिप करू पाहत आहेत. OBC समाज जो आहे तळागाळातला त्यांना त्याच्यामधलं जे काही वास्तव आहे ते समजून देणं त्यांचंच काम आहे, परंतु ते राजकीय भूमिका घेऊन बोलतात आणि राजकीय भूमिकेतून कुठलं काम होत नसतं. ते राजकारण होईल पण समाजकारण होऊ शकत नाही. त्यामुळं कुणबी जे काही दाखले आहेत, शेती करणारा जो कुणबी आहे त्याच्यामध्ये माळी येतात, सुतार येतात, कुंभार येतात, मराठा येतो, शिंपी येतो, जे शेतीवर संबंधित होते ते पूर्वी सगळेच कुणबी होते आणि शेती करणारा जो प्रवर्ग आहे त्याच्यातच छगन भुजबळ साहेब जाऊन येतात. त्यांनी ह्या समाजाला कुठेही वेगळं पाहू नये. त्यांचा कप्पा जाग्यावर ठेवून मराठा समाजाला कसं ॲडजस्ट करता येईल हे मोठ्या भावाच्या प्रमाणे त्यांनी बी वागलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत ह्या मराठा समाजाने कोणाला विरोध केला नाही, कोणी कोर्ट कचेरी केली नाही. तुम्हीसुद्धा करू नये आणि जे समाजामध्ये जे काही लोक आहेत त्यांनीसुद्धा ह्या समाजाला समजावून घेऊन या समाजाला जे मिळणारं जे काही सुविधा आहेत त्या देण्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा होऊ नये. समाजामधला एकता एक बंधुता ही निकोप राहायला पाहिजे. आणि आत्ताचं जे काही सरकारने काही गोष्टी केल्यात की आरक्षण मिळेस्तोवर मुलं आणि मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे, ते म्हणतात मुलींना आम्ही देतो आहे,
मुलांना का ठेवणार मागं, कारण मुलं जर मागं राहिली तर अहो त्यांना आत्ताचीच परिस्थिती अशी आहे की त्यांचं लग्न करायला त्यांना मुली मिळत नाही, आणि पुढं काय करायचं त्यांनी, मग समाजामध्ये मुलंही तेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच मुलीही महत्त्वाच्या आहेत, दोघांनाही समानतेने वागवलं पाहिजे आणि सरकारने कायम समानतेचीच भूमिका घ्यावी. ओके.